मी स्वप्नात बघितलं आपल्या बिपिनचं लग्न झालं आणि तो गळ्यात हार वगैरे घालून आपल्याकडे येतोय. तो आपल्याकडे धावत येतोय आणि काय आणि त्याला वाटेत जीव घेणं अपघात झालाय. तो सौरभ आहे ना सौरभ, तो आता कायमचा सिंगापूरला चाललेला. मग काय या भैयाला पण नेतोय की काय हवा पालटायला स्वतः बरोबर? जळी मेली ती सिंगापूरची हवा. आता सिंगापूरच्या हवेवर तुझा राग कशाला? रावाई बापूंना बोलवूंगे लगेच अट सांग. कधी बोलावू? रावाई बापूंना म्हणावं आपलं लग्न व्हावं असं वाटत असेल तर आत्ताच्या आता ताबडतोब मला येऊन भेट. हॅलो, काय ग, कशी आहेस? कोण बोलतंय? कमाल आहे, माझा आवाज नाही ओळखलास? जानकीताई, तुम्ही कसं काय फोन केलात? आज कशी काय आठवण केली? अगं, आठवण येतच असते ग, पण आज बोलावंसं वाटलं. हा मग बोला ना. बोला ना म्हणजे मला काही हवा पाण्याच्या गोष्टी नाही करायच्यात. असं का म्हणताय? अगं समजून घे ना. बोला ना. बाप्पाशी तुझं काही बोलणं झालं? काल परवापासून तो चार वेळा येऊन गेला पण तसं काही बोलणं नाही झालं. अगं पण मग तो काही बोलला नाही, मग तुझा आवाज असा मलूल का वाटतोय? तब्येत बरी आहे ना तुझी? माझ्या तब्येतीला काय धाड भरली? असं का बोलतेस तू? तर काय हो, आपली मुलं बाळ सुखरूप सुखी तर आपण सुखी ना. जानकीताई, मी बाप्पाला बोलले नाही पण तुम्हाला सांगते. काय सांग? मला ना परवा पहाटे एक अभद्र स्वप्न पडलं. बिपिन बद्दल तर नव्हतं ना? हो हो, त्याचं नाव कसं काय घेतलं तुम्ही? सुधा, अगं मुलावरचं संकट आईला आधी कळतं असं म्हणतात ते खोटं नाही. हे बघ, येत्या 2 दिवसात बिपिनला पोटाशी धरून ठेव, पदराखाली जाग, तेव्हा पुढे धरण धर. तुझ्या डोळ्यासमोरून हलू देऊ नकोस त्याला. असं काय झालं सांगा ना, बाप्पा काय म्हणाला? अगं अजून तुझ्या लक्षात कसं येत नाहीये? बघ, बाप्पा म्हणाला की बिपिनवर गंडा तर आहे, त्याला जपायला हवं. बाप्पा सारखा साधनेला बसत होता पण त्यातही व्यत्यय येत होता. हे बघ, मला राहुल नाही म्हणून मी तुला फोन केला. सुधा ग, आवर स्वतःला. सुधा, मला योग्य वाटेपर्यंत घरातनं पाऊल बाहेर टाकायचं नाही. अगं आई, पण याला काय अर्थ आहे? याचा अर्थ एवढाच आहे की मी सांगते म्हणून घरातनं बाहेर जायचं नाही. अहो, तुम्ही तरी काहीतरी सांगा ना त्याला. अरे आई, एवढ्या तळमळीने सांगते, ऐक ना जरा. पण बाबा, मला नंदिताकडे बोलवलंय. अच्छा, बोलवलंय? अरे त्या 63 माणसांनी तुला बोलवलंय म्हणजे काय फतवा नाही ना काढला लगेच? सांग त्याला जमणार नाही, नंतर येतो म्हणून. तसं नाही हो, पण परवाच्या दिवशी मला बोलवलं होतं, त्यावेळी आईनी मला जाऊ दिलं नाही.
हे बघ, मी तेव्हाच सांगितलं होतं की 4 दिवस कुठेही जायचं नाही घराबाहेर. पण तरीही तू नंदिता बरोबर शॉपिंगला जायचं ठरवलंस. ती पोरगी शहाणी ना म्हणून तिने तुझं नाही ऐकलं. विपुलनी चुगली लावली वाटतं. अरे इथे चुगली करण्याचा प्रश्नच नाही. 4 दिवस जरा थांबू शकत नाहीस का तू? ऐक ना जरा आईचं. ही आई आहे ना, बापाचं काहीतरी ऐकते. हे बघ, तो बापा काहीही बोलत नाही, कळलं ना? हा, एक लक्षात घे, तो तुझा मित्र आहे, शत्रू नाही, हे आधी तू लक्षात ठेव. आणि तो खरा आहे, तुमची मैत्री खरी आहे. मग तो जे काही सांगतोय ते खरं नाही असं कसं म्हणतोस तू? अरे बरं का रे मुला, कधीतरी कधीतरी आईचं ऐकण्यात मजा असते, काही वेगळीच मजा असते. आणि त्यांनी तुला बोलवलंय त्या प्रभाकरनी, म्हणून काय तो तुझं उद्याच्या उद्या लग्न नाही लावून देणार ना? हो, लग्नाची कसली आई आहे, त्याबद्दल तर मी विचारही करत नाही. हो ना, मग तिला भेटायला जाण्याची इतकी घाई का करतोयस तू? मला फक्त त्या प्रभाकरला दाखवायचं की मी कोणाला भीत नाही. ताट मानेने मी भेटू शकतो त्याला. ती ताट मान जरा आणखीन 2 दिवस ताट ठेव, नंतर येतो म्हणून सांग. सांग, मा साहेबने मना कर दिया. अगं आई प्लीज ना ग. हवं तर मी नंदिताच्या वडिलांशी बोलते आणि त्यांना इथे बोलवून घेते. हो चालेल ना, त्याला काय बोलायचंच ना तुझ्याशी, बोलू दे. मग तसंच आहे तर मी फोनवरही विचारू शकतो ना का बोलवलंय म्हणून. उत्तम, कर फोन. मामा उत्तम उत्तम काय, तो रागाने बोलतोय. चिरंजीव आमचे रागवलेत का? बाबा मी आधी आईला बोललो आहे की मला हे बाप्पाचे प्रिडिक्शन्स पॉवर याच्याशी काही संबंध नाही हो. पण आमचा आहे आणि तू आमचा कोणीतरी लागतोस ना, मग म्हणून तरी तेवढं ऐक माझं बाबा. अरे मला पडलेलं स्वप्न आणि बाप्पाचं भाकीत हे काहीतरी अनिष्ट संकेत देत आहेत, हे तुला कसं कळत नाहीये बेटा? का तू माझी परीक्षा घ्यायची ठरवली आहेस? बिपिन, बिपिन, हे बघ मी पॅटिसची तयारी केली. ए पण तो गोड खातो की तिखट? नाही गोड खाणार असेल तर मी सांजा करते. आपण गुलाबजाम मागवूया. ओ कम ऑन विनी, तो काय इथं खादाडगिरी करायला येत नाहीये? अगं लग्नाची बोलणी करायला येतोय तो. गॉड नोज. म्हणजे? अगं प्रभाकरनं बिपिनला भेटायला बोलवलं, तेवढाच मी भेटायचा चान्स घेतला, नाही तर हल्ली आमचं भेटणं होतच नाही. विनी तुला माहिती ना प्रभाकर, त्याच्या मनात ऐनवेळी काय येईल आणि तो काय अट घालेल हे त्याचा त्याला माहिती नाही. काही नाही ग, आपला गावदेवीचा बंगला आहे ना, तिथे तुम्ही दोघं जण राहायला जा, किंवा त्याला आपण घरजावई बनवून घेऊया. छे छे, ह्यातली एकही अट तो मान्य करणार नाही, आणि त्यांनी मान्य केली तरी ते मला चालणार नाही. विन्नी तुला माहीत नाहीये, विपिनचं घर छोटं जरी असलं ना तरी पण त्या घरात इतकं प्रसन्न वाटतं, आणि स्पेशली त्याची आई मिठू, सौरभ सगळे फार गोड आहेत. सगळे गोड आहेत, पण आमचा हुकमाचा एक का आहे कुठे, कधी येणार आहे? अहो येईल हो, त्याला सुद्धा तयारीला वेळ लागेल ना. तुम्ही इतक्या अचानक हा प्रोग्राम ठरवलात तर तो सुद्धा बावरला असेल ना. तू त्याला ओळखत नाहीस, मी खूप चांगला ओळखतो. हे तू कौतुकाने बोलतोयस की? ऑफकोर्स कौतुकानेच बोलतोय यार, म्हणून तर मी माझा हट्ट मागे घेतला आणि ऑफिशियली त्याला मला भेटायला बोलवलंय ना. पण अशी काय अट घालणार राहतो तुम्ही? जे ज्याच्याशी बोलायचं मी त्याच्याशीच बोलणार. उगा सस्पेन्स ताणू नका. हा हो ना, मग त्याला विचार किती वेळ लागणार आहे. जस्ट अ मिनिट, मी आता त्याला फोन करून विचारते. हॅलो बिपिन आहे का? मी बोलू का त्याच्याशी?
का ग फोन का ठेवलास? कारण आईने पण फोन ठेवला. काय म्हणत होते? बिपिन येतोय ना? नाही. नाही. आई म्हणाली तुझ्या बाबांना जर बोलणी करायची असेल तर बाबांना घेऊन तूच इकडे ये. बिपिन घराबाहेर पडणार नाही. मामा तुमची प्रकृती ठीक आहे ना? हो ठणठणीत आहे. का काय झालं? नाही नाही मला नॉर्मल नाही वाटलात म्हणून विचारलं. म्हणजे त्या दिवशी मी अचानक असा उठून निघून गेलो म्हणून डिस्टर्ब तर नाही ना झाला तुम्ही? नाही नाही कसं आहे त्या दिवशी तुला काही मुद्दे नाही पटले म्हणून तू निघून गेलास. त्यात डिस्टर्ब काय व्हायचं? आणि हे तू काय परका आहेस का? घर तुझंच आहे. नाही पण मामा मला सांगा तुम्हाला तरी पटतंय का होय? म्हणजे मुलाशिवाय जगणं म्हणजे. मी समजू शकतो पण तुला नाही समजू शकणार. कसं आहे मी तुला समजावून सांगणं चुकीचं ठरेल कारण मला दोन सोन्यासारखी मुलं आहेत. भरल्या पोटी भुकेलेलं तत्वज्ञान सांगण्यासारखं होईल ना ते. तरी पण मी एक सांगतो की जी गोष्ट आपल्याजवळ नाही आहे ना त्याचा विचार करू नकोस. जे समोर आहे जी तुझी आहे तिचा विचार कर. तेच तेच मी समजवायला आलोय चारूला. चारू कुठे दिसत नाहीये? घरात आहे. हाक मार तिला भेटायला जाऊ शकतोस. मी नाही नको तुम्हीच हाक मार. अरे ती बघालीस. चहा मुरत होता म्हणून आताच थांबले होते. घे ना. म्हणून मामी बिपिनला आत्ता बाहेर जाऊ द्यायला तयार नव्हते.
आता हसायला काय झालं? नाही 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 काय नाही काय उगाच आपल्यामध्ये वाद व्हायचे नकोच. हे बघ तू हसलास ना तिथेच वाद निर्माण झाला. काय झालंय ते सांग. चारू माझ्या आईनी महाराजांचं जर का ऐकलं तर ती अंधश्रद्धा ठरते आणि आता तुम्ही बाप्पाजीच्या बोलण्यावर विश्वास ठेवताय त्याला काय म्हणायचं ग? तो विश्वास आहे फक्त विश्वास. मग माझी आई वेगळं काय सांगत होती? आधी आज मी तुला ना होमवर्क देते. तू घरी जा आणि याचा व्यवस्थित विचार कर. इथे नको कारण इथे आधीच खूप. आता काय करायचं? आता काय करायचं म्हणजे काही करायचा प्रश्न येतोच कुठे? म्हणजे आपण आपल्या बाजूने समेट घडवून आणायचा प्रयत्न केला ना. आपल्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ते म्हणूनच कमीपणा घेतला आणि त्याला भेटायला बोलवलं मी. तशी ती साधी माणसं आहे तो. दिसलं ना किती साधी माणसं आहेत ते. दिसलं साधी माणसं. खरं सांगू का तुम्हाला ह्या अटी वगैरे घालून लग्न ना मला मान्यच नव्हतं. नशीब माझं तिच्या समोर नाही बोललीस. तिच्या समोर बोलून काय किती नर्वस झाली आहे माहितीये पोर तुम्हाला. म्हणूनच म्हणतो आता हा चॅप्टर क्लोज करायचा. एकदा संधी दिली आपण त्यांना गमावली त्यांनी. अहो कसली भाषा वापरताय तुम्ही. तुम्ही त्याला भेटायला बोलावलं त्यात कसली संधी दिलीत. आणि हे विसरू नका ती मुलाकडची बाजू आहे तेव्हा त्यांच्या परीने विचार कर. माझी बायको आहेस ना जरा माझ्या बाजूने विचार कर. या प्रभाकरशी सोयरीक करायला निघाले होते ते. त्यांच्या भाग्याची कल्पना त्यांनाच कळली नाही तळभद्री लेखाचे. आता मी तुम्हाला एक विनंती करते की तुम्ही प्रभाकर रावळ म्हणून नका विचार करू. तुम्ही नंदिताचे वडील म्हणून एक विचार करा. हो ना मग त्या परमारांचं स्थळ जास्त योग्य आहे. तिथे जास्त सुखी होईल आपली नंदिता. असं तुम्हाला वाटतंय. नंदूला काय वाटतंय याचा विचार केलाय? संसार हा सवयीने सुद्धा करता येतो. सवयीपेक्षा सुख महत्वाचं. सुख आपल्या मानण्यावर असतं. अहो आपण जर तिला हवं ते सुख देऊ शकतो मग तिच्यावर ऍडजस्टमेंट करण्याची पाळी काय यावी. तू काय माझ्याशी वाद घालायचा विचार केलायस? मी माझ्या मुलीची बाजू मांडण्याचा प्रयत्न करते. पुन्हा एकदा नंदूला त्यांना फोन करायला सांगते. काय प्रॉब्लेम आहे तो तरी कळेल. थांबा हॅलो घे चहा घे. माल नकोय चार. अरे आता तर हवाय म्हणालास. आलो असेन ग. असेल नाही रे म्हणालासच. घे चहा घे मी इथे बसते. आई प्लीज मी जरा वैतागलोय. माझ्या समोर हात जोडून काय फायदा. महाराजांसमोर मनापासून हात जोड. तुझा सगळा वैताग एका क्षणात दूर होईल बघ. अरे खरंच सांगतेय आज आरतीच्या वेळेला तुला सांगते महाराजांच्या डोक्यावर साक्षात नागाचा फणा दिसला लोकांना. सगळे भक्त चकित झाले. हसायला काय झालं? नाही काय नाही ग. आपला जसा विश्वास असेल ना तसं आपल्याला दिसत. काय रे काही घडलंय का? नरमाईनं बोलतोयस म्हणून विचारते. जाऊ दे तर जाऊ दे. मला काय जरा वैतागलेला दिसलास म्हणून विचारलं. मला ना आई दुटप्पीपणाचा जाम राग येतो. अरे राग येण्यासारखीच गोष्ट आहे ती. पण आपल्या माणसांनी जो केला ना तर कानाडोळा करावा लागतो बघ. मला नाही जमत कानाडोळा करणं. असं उघडपणे म्हणायची छाती आहे का तुझी? नुसतं म्हणायची नाही चांगलं भांडून आलोय मी वाद घालून आलोय आता. अगं बाई कुणाशी भांडून आलास की काय? का मारामारी तर नाही ना केलीस? आई आता काय चारूशी मी मारामारी करणार आहे काय? तू म्हणजे ना. अच्छा म्हणजे चारूनी दुटप्पीपणा केला तर? तिने नाही ग तिच्या घरच्यांनी. काय केलं त्यांनी? आता बघ ना तुझा महाराजांवर विश्वास आहे म्हणून मला समजावत बसले होते.
आणि आता त्या बिपिनच्या मित्रानं काहीतरी आकडेमोड करून सांगितलं की बिपिनच्या जीवाला धोका आहे म्हणून अख्खं घर दडपणाखाली आलंय. अगं मामींनी त्या बिपिनला बाहेर सुद्धा जाऊ दिलं नाही. हे सगळं तुझ्यासमोर घडलं? नाही अगदी तसं नाही ग. घरातलं गंभीर वातावरण बघून मीच विचारलं. मला आधी वाटलं की माझ्या येण्यानं काय त्यांना खटकलंय की काय. मग नंतर चारूनच मला सांगितलं. आता पाहिलंस ना स्वतःच्या मुलाच्या जीवावर बेतल्यावर कसे सगळे उपाय करून पाहतायत ते. आणि मी म्हटलं की मला एक हक्काचा नातू हवाय तर लगेच मी अंधश्रद्धा अघोरी अडाणी बाई ठरवून मोकळे. अरे तू कुठे गेला? सांग ना, चहा तरी घे. हॅलो कुमुद, अगं मी बोलते. अगं तुला कळलं का, तो चारूचा भाऊ आहे ना, त्याच्या जीवाला म्हणे धोका आहे. हो चारू, आपण तुझ्या नवऱ्याबद्दल बोलतो. तो आपणहून तुला सोबत नेला आला. मला सोबत नेलं ना तरी तो माझ्या सोबत नाही राहू शकणार, कारण त्याची आई असं होऊच देणार नाही. मामा, तो नात्याने जरी माझा नवरा असला ना तरी मनातून आधी आईंचा मुलगा आहे.